भाजपा के विधायक नितेश रानी ने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार और संजय राउत को मिली धमकी पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि शरद पवार ज्येष्ठ नेता है, भले ही उनके और हमारे विचार नहीं मिलते, मगर वे हमारी सरकार की जिम्मेदारी है। संजय राउत पर बोलते हुए रानी ने कहा कि मच्छर को मारने के लिए धमकी की जरूरत नहीं पड़ती। पवार साहब अपने देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या आणि आमच्या भूमिका असो किंवा त्यांचे काही विचार आम्हाला पटत नसले तरी आमच्या राज्यामध्ये कोणालाही त्रास होणार नाही एवढी काळजी आमचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी घेतील। शेवटी काय, हे उद्धव ठाकरेचे सरकार नाही आहे, महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे। मला आठवतं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा असंख्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सिक्युरिटी कमी करण्यात आली, त्यांना थ्रेट असलं तरी त्या काही गोष्टी आम्ही करणार नाही। आदरणीय पवार साहेबांच्या ची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी हे आमच्या सरकारची आहे। तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेताय, आता मच्छर मारण्यासाठी काय कोणाला धमकी देण्याची गरज नाही, ते काय पायाच्या खालती पण थोडा बूट हलवला तर मच्छर मरतो, त्याला काय धमकी बिमकी आला काय विषय नाही।